राज्यभर गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट आरोग्य मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे, कारण पुणे सायबर पोलिसांनी या घोटाळ्याचा छडा लावलाय. यासंबंधी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. राज्यभर गाजलेल्या आरोग्य पेपर फुटी भरती घोटाळ्याचा अखेर पर्दाफाश झालाय. पुणे सायबर पोलिसांनीच हा सगळा तपास केलाय. यामध्ये लातूरच्या आरोग्य संचालनालयाचे सीईओ प्रशांत बडगिरे यांना अटक झाली. त्यांनीच हा पेपर फोडल्याचं तपासात समोर आले. त्यांनी जवळपास 15 लाख घेतले. दोन इतर सहकाऱ्यांकडनं हा पेपर इतर क्लास चालक किंवा इतर परीक्षार्थ्यांना विकल्याचंही सगळं समोर आले. या संदर्भात हा तपास नेमका कसा झाला, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर आहेत. सर, मला सांगा हा कसा भांडाफोड झाला सगळं प्रकरण? सुरुवातीला आपल्याकडे काही लोकांचे काही कॅन्डिडेटची तक्रार आली होती की हे पेपर सुरुवातीपासून एक्झामिनेशन 2 वाजता होता आणि सकाळी पण पेपर त्यांच्याकडे व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट होता. नंतर हे सगळे प्रकरण आपण आरोग्य विभागाला अवगत केले. त्याच्यानंतर त्यांच्या वतीने एक अधिकारी येऊन त्यांनी फॉर्मल कंप्लेंट लॉन्च केली आणि FIR दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तपास सुरू केला आणि हळूहळू सुरुवातीला आपण 6 लोकांना अरेस्ट केले. ते लिंक पहिले कोणाचं नाव होतं, कोणी कोणाला दिलं होतं असं लिंक करता करताना सुरुवातीला आपण 6 लोकांना अरेस्ट केले. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 दिवस आधी आम्ही 5 लोकांना अरेस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक प्रशासकीय अधिकारी आरोग्य विभागाच्या ते लातूरच्या त्यांना पण अरेस्ट केलेले आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून आणखी अरेस्ट आता सुरू आहेत आणि सगळे लिंक लवकरात लवकर लागेल आणि पेपर फुटीचे जे काही बॅकग्राऊंड आहेत किंवा पर्दाफाश आहेत ते सगळे आम्ही करणार. या तपासाची लिंक थेट आरोग्य मंत्रालयापर्यंत जाते कारण त्यांचाच अधिकारी याच्या सीईओ लेवलचं म्हणजे क्लास 1 अधिकारी अडकलं तर पुढे तपासात कसं जाणार आहोत आपण? नाही, मंत्रालयापर्यंत जाते असं बिलकुल नाही आहे. अधिकारी काही संमलित आहेत आणि ते आमच्या चौकशी सुरू आहेत आणि जसं जसं आमच्या लिंक लागेल तसं तसं आम्ही सगळ्याला अरेस्ट करणार. यांनी पेपर विकल्याचं तपासात संपन्न निष्पन्न झाले? हा, ते तपास मतलब पैशासाठी ते करणार होते ते तर क्लिअर कट आहे. चर्चा अशी की एका पेपरचं रेट साधारण 12 लाख वगैरे होतं. नाही, आता आम्ही काही सांगू शकत नाही. सगळे आरोपी अरेस्ट झाल्यानंतर सगळे स्टेटमेंट मॅच झाल्यानंतर आम्ही काही सांगू शकणार, पण हा पैशासाठी एक करण्यात आलं. किती आतापर्यंत आरोपी अटक झालेत, आणखी किती? आतापर्यंत 11 झालेले आहे. 12 पण आम्ही अटक करण्याच्या मार्गावर आहेत आणि त्याच्या लिंक लागल्यानंतर जे काही असेल ते आपण आरोपी अटक करू. हे होते पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर यांनी स्पष्टपणे सांगितलं या तपासात किती काही झालं तर आम्ही आरोपी शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचणार आहोत. सध्या सीईओ सापडलाय, त्याच्याही पुढे या सीईओला नेमका पेपर कोणी दिला हेही तपासात उघड होताना दिसतंय. ते धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत जातात, आरोग्य विभागापर्यंत. त्यामुळे याच्यात आणखी कोणी मोठे मासे आहेत का आणि ते पोलिसांच्या गळाला लागणार का हेच पुढे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 पुणे. तेव्हा अभ्यास करणाऱ्या सर्वसामान्य मुलांच्या स्वप्नांवर बुलडोजर चालवणाऱ्या या सगळ्या लोकांवरती कठोर कारवाई होते का, बडे मासे यातले समोर येतात का, हे पाहणं महत्वाचं असेल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत